बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेल्या 1.5 वर्षीय चिमुरडीचा उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झालाय. मंगळवारी सायंकाळी 7 सुमारास बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली होती. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या बालिकेवर अकोले येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्यात सुधारणा होत नसल्यानं तिला लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरीही तिची प्रकृती चिंताजनक होती. माई जनक वैद्य असं या चिमुरडीचं नाव आहे. सुगाव खुर्द येथील सुखदेव भिकाजी वैद्य यांची नात माई सायंकाळी 7 सुमारास घराच्या ओट्यावर खेळत होती. बाजूच्या उसातून अचानक आलेल्या एका बिबट्यानं या चिमुरडीवर झडप टाकून तिला जबड्यात पकडून घेऊन जात होता. हे दृश्य पाहून तेथे आलेल्या तिच्या आजी मीराबाई आणि बहिणींनी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी चिमुरडीचे आजोबा आणि घरातील लोक बिबट्याच्या मागे आरडाओरडा करत पळाले. त्यामुळे बिबट्यानं मुलीला तेथेच टाकून बाजूच्या उसामध्ये पळ काढला होता. जखमी झालेल्या चिमुरड्या माईला तातडीनं अकोले येथील रुग्णालयात नेलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला तेथील दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्या गळ्याभोवती बिबट्याच्या दातांमुळे गंभीर जखमा झाल्या होत्या. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम आणि त्यांचे सहकारी तातडीनं रुग्णालयात आले. त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि जखमी मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि वनविभागाचे वतीने सर्व खर्च केला जाईल असं सांगितलं होतं. तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन मदत देण्याचं आश्वासन दिलंय. मृत्यूशी झुंजणाऱ्या चिमुरड्या माईनं गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. मी प्रदीप कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी, अकोले प्रादेशिक. दिनांक 19/10/2021 रोजी मौजे सुगाव खुर्द या ठिकाणी माई जनक वैद्य ही 1.5 वर्षाची लहान मुलगी अंगणामध्ये खेळत असताना तिच्यावरती बिबट्याने हल्ला केला होता आणि त्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती. प्रथमोपचारासाठी अकोले येथील गोळे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांची परिस्थिती खालावल्याने तिला प्रवरा मेडिकल ट्रस्ट या ठिकाणी आपण पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. परंतु आज दिनांक 21/10/2021 रोजी दुपारी 12:30 सुमारास सदरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने मी सर्व अकोलेकरांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या लहान मुलांचा विशेष काळजी घ्यायची आहे. संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान तथा सकाळी 5 ते 7 दरम्यान आपल्या लहान मुलांना कोणत्याही प्रकारे घराच्या बाहेर येऊ द्यायचं नाही आहे, जेणेकरून त्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका होईल. अकोले परिसरामध्ये ऊस शेती असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे व याद्वारे मी आपण सर्वांना हे एक इच्छितो की प्रत्येकाने आपल्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर पूर्णपणे स्वच्छ ठेवा. झाडे झुडपे काढून टाका. साधारणतः 20 ते 25 फुटापर्यंत कोणत्याही प्रकारचे झाडाझुडपांची लागवड करू नका, जेणेकरून आपल्याला आपलं व आपल्या कुटुंबियांचे स्वास्थ्य व्यवस्थित ठेवता येईल. सदर घटनेचे गांभीर्य पाहता वन विभागातर्फे माई जनक वैद्य यांच्या कुटुंबियांना तातडीची 5 लाखाची मदत केली जाणार आहे. तसेच उर्वरित 10 लाखाची मदतही लवकरच वन विभागातर्फे केली जाईल असे मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो. तरी सर्वांनी आपल्या व आपल्या कुटुंबियांची व लहान मुलांची विशेष काळजी घ्या ही विनंती. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.